हेलो 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 मर्यादित 6 षटकांचा सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षणचा निर्णय. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय. प्रारंभीची बिनीची जोडी फोडण्याचा इरादा. पहिल्याच चेंडूवर गोलंदाज गौरेश नागवेकर याचा यशस्वी ठरतोय. एक उभरता असा पहिला फलंदाज मात्र माघारी परततोय. मुदतसर याच्या रूपाने मात्र पहिला हादरा बसतोय. भोपळा न फोडता मुदतसर माघारी परततोय आणि मात्र 0 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना पूर्वी देवी दाखर स्पोर्ट्स संघ या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मर्यादित 6 षटकांचा सामना. तमाम क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित भव्यदिव्य स्वयंभू चषक 2019 आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवस फलंदाजांना एक पर्वणी येते. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. संदीप वेंगुर्लेकर आणि अनिल सावंत यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक मात्र पुरस्कृत होतंय या मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान. नवीन फलंदाज वर्णी लागते सचिन याचा साथ देण्यासाठी. ज्या फलंदाजाने मागच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये बहारदार 26 धावांची खेळी केली तो राकेश शिंदे स्ट्रायगेंडवर खेळतोय. पहिला चेंडू एक नेत्रदीपक असा फटका. चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धाव्यांसाठी. आल्या आल्या मात्र षटकाराने धावसंख्येची सुरुवात करतोय राकेश आणि धावसंख्या सुरुवात होते 6 धावांनी 1 गड्याच्या मोबदल्यात या मैदानावर नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करताना. भव्यदिव्य असं आयोजन. तमाम आयोजकांच्या अथक मेहनतीने ही स्पर्धा आज यशस्वीपणे आयोजित होती आणि सर्व कात उद्योजकांचे तळवडे गावातील मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन त्या ज्यांचं या स्पर्धेदरम्यान विशेष सहकार्य लाभलं. त्या सर्वांनी या स्पर्धेदरम्यान विशेष असं मेहनत घेतली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राकेश याचा. पुन्हा दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरतोय. परिणामी हा चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. धावपलक स्थिरावतोय. 6 धावा धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक प्रगतीपथावर. एक वेगवान असा गोलंदाज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याला संबोधलं गेलं तो गौरेश नागवेकर सज्ज. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र एक देखणा फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जोपर्यंत धावतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या चेंडू यांच्या संघर्षामध्ये चेंडू विजेता ठरतोय. सीमा उल्लंघन करतोय 4 धावेंसाठी. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय हुसनबाई मकानदार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत होतंय फलंदाजांना. म्हणजे फलंदाजांना या सामन्यादरम्यान मात्र एक पर्वणी येते. लागोपाठच्या 3 षटकारांना 3,000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू जातोय तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात स्टार अक्षय चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक जोपर्यंत करतोय परिणामी मात्र एकेरी धाव धावपलकावर बहाल केली जाते आणि एकेरी धावेने धावपलक मात्र दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. 11 धावा धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक प्रगतीपथावर असताना. मागचा सामना पहिला सेमीफायनलचा पहिला उपांत्य फेरीचा सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. पैसा वसूल ज्याला सामना संबोधलं गेलं तो सामना आपण पाहिला. बलाढ्य असा रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ या स्पर्धेतला मात्र माघारी परतला आणि विजेता संघ ठरला होता तो म्हणजे दाकर पूर्वीदेवी स्पोर्ट. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. काहीसा चेंज ऑफ द पेस पद्धतीचा चेंडू. मोठ्या फटक्याला मात्र हुलकावणी देणारा चेंडू. परिणामी पहिल्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव गणला जातोय परंतु एक षटकार एक चौकार देत मात्र धावसंख्या 11 धावांवर स्थिरावते. पहिल्या षटकाची सांगता होते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडूंच्या सांगते अखेर मात्र 11 धावा धावपलकावर बहाल केल्या जात आहेत. मुदतसर याच्या रूपाने पहिला हादरा बसतोय या मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान. स्वयंभू चषक 2019 भव्यदिव्य असं आयोजन आणि खास करून आयोजन कमिटीमधील सर्वांची नावं घेतली तर वावगं ठरणार नाही. अनिल जाधव, भूषण पेंडणेकर, बंटी वराडकर, महेश परब, विनोद वराडकर,
सुशांत गावडे, बंटी परब, दिनेश परब, तसेच सर्वेश रेडकर, सूरज डिचोलकर, सुनील मल्हार, नंदकिशोर परब, मकरंद गोंधळेकर, बाबा परब, ज्ञानेश्वर जाधव व सहकारी, तसेच दत्तप्रसाद परब व सन्माननीय राजन जाधव आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी जी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जी मेहनत घेतली त्यांनाही मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे अनिवार्य महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन डावकुऱ्या हाताचा गोलंदाज संदेश ठाकूर आमच्या स्क्रीनसमोर सज्ज होतोय. वेळोवेळी या गोलंदाजाला गोवा पोलीस संघातर्फे प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय, परंतु या मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान तळवडे गावामधील फ्रेंडशिप चेलवन संघातर्फे गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक घेऊन तो आमच्या स्क्रीनसमोर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 12 धावा धावपलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईक एंडवर खेळतोय सचिन गायकवाड नावाचा फलंदाज मैदानावर. यावेळी मात्र एक देखणा फटका चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात अक्षय चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक गोपाळ याच्या दिशेने जोपर्यंत करतोय, परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती म्हणजे 13 धावा धावपलकावर. एक वेगवान पद्धतीचा असा गोलंदाज, एक चतुरस्त्र असा गोलंदाज, म्हणजे फलंदाजांना मात्र निशब्द करणारी गोलंदाजी, ज्याच्या मनगटामध्ये, ज्याच्या बाहूमध्ये संबोधली जाते तो संदेश ठाकूर आपल्याला दिसतोय. परंतु दुसऱ्या बाजूने काही आक्रमक शैलीचे फलंदाज, ज्याच्या फळीमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता, ते स्ट्राईक एंडवर. यावेळी मात्र नेत्रदीपकाचा फटका, विदल ऑन द कार्पेट संबोधला जाणारा जमिनी समांतर चेंडू जातोय. पहिल्या प्रयत्नात आमच्या स्क्रीनसमोर विकी पुजारी येतोय. परतीची फेक जोपर्यंत गोपाळ याच्या दिशेने करतोय, परिणामी एकरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. ती म्हणजे 14 धावा धावपलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना स्वप्न आणि सत्य यामध्ये फक्त प्रयत्नांचं अंतर. हे प्रयत्नांचं अंतर कुठला संघ पार करतो, येणारी वेळ, येणारा काळच मात्र मैदानावर सांगेल. हा चेंडू मात्र सचित गायकवाड याच्या मोठ्या फटक्याला चकवा देतोय, परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. संदेश याची अचूक टप्प्यावरची आग ओकणारी भेदक अशी गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन गायकवाड स्ट्राईक एंडवर खेळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवर आक्रमक शैलीचा राकेश शिंदे. यावेळी मात्र नेत्रदीपकाचा फटका, विदल ऑन द कार्पेट चेंडू जातोय, तो म्हणजे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवतोय गौरेश नागवेकर. परतीची फेक करतोय. दुसऱ्या धावेची तमाम शंका इथे समाप्त होते, परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 15 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक. यावेळी मात्र या दुसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. मोठा फटका मारण्याचा ओव्हर पिच चेंडूवर मोह, परंतु हा मोह मात्र अंगलट येतोय राकेश शिंदे याला. अलगद चेंडू विसावतोय तो म्हणजे जॉन फर्नांडिस याच्या हातामध्ये. आणि दुसऱ्या गड्याच्या रूपात मात्र दाकर पूर्वीदेवी स्पोर्ट्स संघाला धावसंख्या 15 मात्र दुसरा हादरा बसतोय. आणि 2 षटकांची संगता होते. गोलंदाज संदेश ठाकूर याला गोलंदाजी मार्गवर आणण्याचा कावा. कर्णधार गोपाळ भट्टा याचा यशस्वी ठरतोय. आणि 2 षटकांच्या सांगते अखेर प्रतिषटक 7.5 सरासरीने धावसंख्या 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या मेगा फायनलच्या चुरशीच्या लढती दरम्यान. दोन षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या सांगते अखेर मात्र धावपलक 15 धावा आपल्याला दिसतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांचं अवधी अजूनही शिल्लक. तमाम क्रीडा रसिकांच्या मधोमध चाललेला हा रोमहर्षक हाय वोल्टेज सामना, मर्यादित 6 षटकांचा सामना, स्वयंभू चषक 2019 तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा 4था आणि अंतिम दिवस या मैदानावर. धावपलक स्थिरवतोय 15 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांच्या सांगते अखेर. येणाऱ्या 4 षटकांचं अवधी अजूनही शिल्लक या सामन्यादरम्यान.
नवीन फलंदाज वर्णी लागते सचिन गायकवाड याचा साथ देण्यासाठी संदेश पार्टे आपल्याला मैदानावर दिसतो या सामन्या दरम्यान. भूषण एक मिनिट, इथं कोपऱ्यावर बाउंड्रीच्या आतमध्ये त्या बिल्डिंगच्या तिथे काही प्रेक्षक आहेत, कृपा करून बाहेर जायचंय. कृपा करून बाउंड्रीच्या तिथे जर नेमका टप्पा पडला चेंडूचा प्रॉब्लेम होऊ शकतो. सन्माननीय पाटकर साहेब आपल्या साईडला उजव्या साईडला जे बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत, कृपा करून जरा बाहेर थांबा. बलेरो गाडीवाला आपली गाडी वाटेवर लावली तर आपण खूपच अडथळा होतोय. कृपा करून नंबर सुद्धा नाही गाडीला, बलेरो गाडी कृपा करून त्वरित काढा. कृपा करून बाउंड्रीच्या बाहेर बसा किंवा उभे तरी राहा. कृपा करून विल प्लीज कोऑपरेट अस. सामना लगेच सुरू करायचा आहे, सामना लगेच सुरू करायचा आहे. त्याच्या पिक्चरचा गाणा सांग मी बघले नाही. थँक्यू. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय 15 धावा धावफलकावर. सामन्यामधील फलंदाजांना एक परभणी येते. प्रत्येक षटकाराला सन्माननीय हुसेनभाई मकानदार बांदा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत होतंय. तर लागोपाठच्या 3 षटकाराला 3000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अनिल वेंगुर्लेकर यांच्याकडनं पुरस्कृत. स्पर्धेदरम्यान काही सांगायला गेलं तर या स्पर्धेविषयी बरेच रेकॉर्ड बरेच इतिहास झाले. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार टोलवण्याचा विक्रम मात्र निखिल कांबळे या फलंदाजाने केला. या षटक्या स्पर्धेदरम्यान 2 मॅडन षटक टाकले, ती म्हणजे पहिलं विराचनी नावाच्या या गोलंदाजाने आणि कालच्या दिवसामध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघातर्फे संदेश कुंडळीकर हा पराक्रम करतोय. असे बरेच रेकॉर्ड या कालच्या 3 दिवसामध्ये आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. 3रं षटक घेऊन गोलंदाज विकी पुजारी आमच्या स्क्रीनसमोर खेळ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 15 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3रं षटक प्रगतीपथावर. या षटकानंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक राहील पहिल्या इनिंगमधील फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना. आकुड पद्धतीचा चेंडू सचिन गायकवाड याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परिणामी असफल ठरतोय. चेंडू जातोय तो म्हणजे एकेरी धावेसाठी. गोपाळ भट्टा चपळाईने चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजनजी तेलीसाहेब यांचं आगमन होतोय. माजी आमदार सन्माननीय राजनजी तेलीसाहेब यांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय राजनजी तेलीसाहेब यांचं मनपूर्वक स्वागत. विल प्लीज कम ऑन स्टेज. राजनजी तेलीसाहेब व्यासपीठावर विराजमान होत आहेत, त्यांचं आगमन होत आहे. तेलीसाहेबांना विनंती आहे की त्यांनी विराजमान व्हावं. प्रयत्न फलंदाजाचा अंगलड येतोय. चेंडू मात्र बॅटची बाहेरील कडा घेऊन यष्टी रक्षक गोपाळेच्या हातामध्ये विसावतोय. 3रं गड्याच्या रूपात संदेश. या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित मान्यवरांमध्ये या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत आदरणीय तेलीसाहेब, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आहे की या स्पर्धेचा आनंद त्यांनी घ्यायचा आहे. सोळा धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 3रं षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 3रा हादरा बसतोय. संदेश पार्टी याच्या रूपाने 3रा गडी माघारी परततोय. सुरेगशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विकी पुजारी नावाच्या या गोलंदाजाची.
सचिन गायकवाड याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अभिजित याची वर्णी लागते या मैदानावर. तिसरं षटक महत्त्वपूर्ण प्रगतीपथावर. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके टोलवणे नितांत गरजेचे फलंदाजांच्या बाजूने विचार केला तर, आणि येणाऱ्या काळामध्ये 3 षटकांच्या सांगते एकेरीका सन्मानपूर्वक धावसंख्येच्या दिशेने आणि आव्हानात्मक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणे नितांत गरजेचे. त्या इराद्याने गोल फलंदाज सज्ज होतोय नवीन. सचिन याचा साथ देण्यासाठी अभिजित स्ट्राईक एंडवर. आकुड पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात एक चपळाने क्षेत्ररक्षक साई नाईक आमच्या स्क्रीन समोर येतोय. परतीची फेक करतोय. सुरेख असा क्षेत्ररक्षणाचा नमुना तो प्रदर्शित करतोय. परिणामी मात्र एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. 17 धावा धाव फलकावर 4 चेंडूंच्या संगते एकेर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 षटकांचं 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये 1 मोठा फटका टोलवणे नितांत गरजेचे फलंदाजांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परिणामी असफल ठरतोय. सचिन याचा षटकातील 3-5 चेंडू निर्धाव गणला जातोय. सुरेख अशी आग ओकणारी गोलंदाजी, वाढत्या धावसंख्येच्या गतीला रोधक लावणारी गोलंदाजी कामी येते. म्हणजे गोपाळ याचा गोलंदाजी मार्कवर विकी आला आणण्याचा कावा यशस्वी ठरतोय आणि तो संभाव्य धावसंख्येच्या गतीला रोधक लावतोय. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, थोडासा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय तो म्हणजे पॉईंट क्षेत्रामध्ये. अंकुश बांबार्डेकर चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक गोलंदाजाच्या दिशेने करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा अवधी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या सांगते एकेर धावपलक प्रतिषटक 6 सरासरीने 18 धावांवर मजल मारतोय. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. या 3 षटकांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी, कशा प्रकारची फलंदाजी होईल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावसंख्या मात्र धावसंख्यावर लावण्यात, धावफलकावर लावण्यात गोलंदाज फलंदाज यशस्वी ठरतील काय. अशाच प्रकारची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी वाढत्या धावसंख्येच्या गतीला रोधक लावेल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट तमाम क्रीडा रसिकांना या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये अनुभवता येईल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा माईकवर येतात आमचे सहकारी बादल चौधरी. देव बरा करो तळवडेवाल्यांनो. परत एकदा सगळ्यांचा हात जोगडून स्वागत असा तळवड्याच्या केंद्रावरसून. बॅट्समन 40 पॉवर प्लेची खुणा किशोर भगत यांच्याकडसून. महाअंतिम सामन्याची सुरुवात. नाणेफेक जिंकली फ्रेंडशिप चेन्वण संघान. फिल्डिंगचं निर्णय आणि फलंदाजीचं निमंत्रण दाळकर पूर्वादेवी संघाक. दाळकर पूर्वीदेवी संघाची कामगिरी. पहिल्या 3 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. थोडीशी नाजूक अवस्था, थोडीशी केविलवाणी अवस्था आणि ह्या अवस्थेतून बाहेर येण्याच्या प्रयत्नात स्ट्रायकर यांच्या दिशेनं सचिन गायकवाड आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं अभिजित. बॉलिंग मार्कवर गोवा पोलीसचं गोलंदाजीत बदल आणि बॉलिंगसाठी युवा गोलंदाज गौरेश. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4th षटक घेऊन गौरेश बॉलिंग मार्कवर. गौरेश बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर गोलंदाज, युवा गोलंदाज आणि गेल्या आठवड्यात मालवणच्या स्पर्धेत, बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत सुपर ओव्हरचं सामनं सुद्धा ज्यांनी टाय केलेलो आणि जो सामनं बॉल आउट पर्यंत गेलेलो रोहित स्पोर्ट वास्को आणि आरवी 11 कोरगाव संघाच्या दरम्यान, त्या सामन्याचं हिरो बॉलिंग मार्कवर. अतिशय सुंदर चेंडू, सुंदर चेंडून सुरुवात केली. धावसंख्या स्थिरावली 18 रन्सावर. चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो. आणि ही स्पर्धा महाअंतिम सामनो जणू काही फक्त गोलंदाजांच्या नावावर करूचो की काय, एवढी अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत सगळ्या गोलंदाजांकडून. परत एकदा गौरेश बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा चेंडू लांबलेचा फटको, मोठो फटको साई नायकाच्या कपड्यावरसून. आकांड्याच्या पहिला आडी, अब्दागिराच्या पहिला आडी, पाठभर वळ आणि ह्या षटकारांशी धावसंख्या 24 रन्सावर. 2 डझन धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पडलेलो लांबलचक षटकार आणि आता मात्र फाव कुटू घ्यावच्या इराद्यान सचिन गायकवाड स्ट्रायकर यांच्या दिशेन.
एक षटकार तर मारल्यान मुघड्यान रेस काढूच्या इराद्यान दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने गोपाळ भटा चेंडू अडवता फक्त एक रन्स, एका रन्सानिशी धावसंख्येत थोडस बदल, धावसंख्या 25 रन्सावर. प्रत्येक षटकारासाठी हुसेन मकानदार यांच्याकडून 500 रुपये, पहिल्यांदा तर 500 रुपयांचा हकदार ठरता अभिजित. सलग 3 षटकारांका 3000 बक्षीस, पण ह्या बक्षीस खूप लांब राहता. अनिल वेंगुर्लेकर आणि अनिल सावंत यांनी पुरस्कृत केले 3000 रुपये षटकारांच्या हॅट्रिकसाठी. गौरेश परत एकदा बॉलिंग मार्कवर, संघाची धावसंख्या 25, चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क येणार नाही, एक रन्स तर पूर्ण होता. धावचितची संधी, वेगवान चेंडू होतो अभिजितच्या अशा जागेवर येऊन चेंडू आदळता की अभिजित सांगा काही शकणार नाही आणि दाखवू काही शकणार नाही, पण अंपायरचा इशारो लेग बायचो, लेग बायच्या स्वरूपात एक रन आणि एका रन्सानिशी धावसंख्या 26 रन्सावर. महाअंतिम सामनो फ्रेंडशिप चेन्वण आणि दाळकर पूर्वी देवी संघाच्या दरम्यान. दाळकर पूर्वी देवी संघाचे पुरस्कर्ते विकी गावडे काही दिसत नाही. विकी गावडे एक सुंदर संघ, विकी गावडेने ह्या स्पर्धेत उतरलो, जो संघ अंतिम फेरीपर्यंत येऊन पोचलो. आणि आपल्या वडिलांचं आज वाढदिवस, विकी गावडे अगदी धूमधडाक्यात साजरो करण्याच्या इराद्यान. विकी गावडे असा आणि काका विकीचा कौतुक असा, ज्यांनी RCB संघ घेतलं तो टेन्शनात असा, RCB संघाऐवजी जर JCB घेतलं असतं तर बरा असा त्याका वाटता, पण विकीचा कौतुक असा जो संघ विकी निवडलो तो अंतिम फेरीत येऊन पोचलो. हॅलो, तुका माहित नाही असा विकी घ्या जर सांगशील तर उद्या JCB तुका दिसतलो. नाही, JCB ची गरजही होती, कारण गेल्या आठवड्यात जा मैदान होता त्या मैदान आज जर बघितलात तर JCB च्या सहाय्यान काय काय करू घेता, खरोखरच स्वप्नवत मैदानाची दुरुस्ती आणि सुंदर मैदान. ह्या मैदानावर संदीप वेंगुर्लेकर आणि अनिल सावंत यांनी पुरस्कृत केलेला बक्षीस होता षटकारांच्या हॅट्रिकचा. तळोडा तंटामुक्त अध्यक्ष विजयभाई रेडकर यांचं आगमन होते, त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करतोय. 4 षटकांचा खेळ संपलो, धावसंख्या 27 रन्सावर. 4 ओव्हरींचा खेळ संपलो आणि आता मात्र गेअर चेंज करूचो लागत. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो असा होता ने. माटव बांधाचो असा तर मिरगाच्या आधी आणि मोठे फटके जर मारूचे असतील तर ओव्हर सराच्या आधी. चार पाच गावातले 2-3 बाळगे हजर आहेत, त्यामुळे त्यामन सांभाळून बोल. बाळगो हे प्रत्येक घराघरातच असतात आणि मला वाटतं काका तुका सुद्धा सुरुवातीपासून काका म्हणत नसतील, सुरुवातीक तुका बाळा म्हटलेला असताना सगळ्यांनी. 27 धावसंख्या आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन सचिन गायकवाड. सदस्य रवी सावंत साहेबांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. एक षटकार तर सचिनच्या बॅटमधून बाहेर पडलो. जरा खाली करा, कृपा करून खुर्च्या खाली करून द्या. विकी बॉलिंग मार्कवर, आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चेंडूवर येता फील्ड करता थ्रो करता साई नाईकचं थ्रो गोपाळ भट्टाच्या हातात. कृपा करून व्यासपीठ खाली करून द्या, कृपा करून विनंती आहे. जे प्रेक्षक बाकी प्रेक्षक आहेत कृपा करून व्यासपीठ खाली करून द्या. रवी भाई कृपा करून व्यासपीठावर या. डीप स्क्वेअर लेग वर साई नायकाचा क्षेत्ररक्षण, फुल टॉस चेंडू लॉंगांच्या दिशेने गौरेश चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव, एका धावेनिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 29 रन्सावर. सचिन गायकवाड परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने. एक षटकार तर सचिनच्या बॅटमधून बघितलो, अजून 1-2 षटकार बघू. विकी सुद्धा खूप आतुर. स्लोअर वन प्रकारचा चेंडू, मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने साई नाईक चेंडूवर, एक रन्स, एका रन्सानिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 31 रन्सावर. स्लोअर वन चेंडू, चेंज ऑफ पेस ज्याका म्हटलं जातं मालवणीत सांगायचं जर, तर रानल्यान टोपभर वाढल्यान करटीभर अशा प्रकारचा चेंडू. स्लोअर वन चेंडू ज्याच्यावर स्वीपचा फटको हवेत गेलो, फक्त एक रन्स मिळालो, 2 रन्स मिळाले, 2 रन्सानिशी धावसंख्या 31 रन्सावर. अभिजित पुढचा चेंडू खेळाक तयार, फुल टॉस चेंडू आणि मोठ्या चेंडूवर फुल टॉस अशा खराब चेंडूवर अभिजित गायकवाडच्या नावाचा लागला कलाम. अभिजितची खेळी सचिन गायकवाडच्या नावाचा लागला कलाम, सचिनची खेळी झाली समाप्त. चौथा फलंदाज गारत आणि संघाची धावसंख्या 31 रन्सावर.
पाचव्या षटक प्रगतीपथावर आणि संघाची धावसंख्या 31 रन्सवर थांबलेली. चौथा फलंदाज गारद अभिजित नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने आणि त्याचा साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अभिजित म्हणजे दोनही अभिजित मैदानावर. अभिजितचं डबल गेम, दाजीचं डबल गेम फ्रेंडशिप चेंडू संघात असता, तसंच अभिजितचं डबल गेम कोलवर टप्प्याचं चेंडू, यॉर्कर लाईनचं चेंडू, यॉर्कर इंग्रजीत मालवणीत मुखरी लाईनचं चेंडू, लगोरी लाईनचं चेंडू गोपाळ बाटाच्या हातात जाऊन थांबलो. धावसंख्या 31 स्थिरावली. प्रेक्षक बघू गेलेले मोठमोठे चौकार षटकार, पण बघूचे लागतात मेडन चेंडू आणि विकेट. क्रिकेटमध्ये विकेटला सुद्धा जास्त महत्व आणि ही स्पर्धा अक्षरशः प्रत्येक गोलंदाज गाजवताना. परत एकदा स्लोअर वन चेंडू मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण, धावचित करण्याची संधी, ओव्हरथ्रो झालो. एका रन्साच्या जागेवर दुसरो रन अगदी सहज पूर्ण झालो. एका रन्साच्या जागेवर दुसरो रन, दोन रायाच्या सहाय्याने धावसंख्या 33 धावा. एकाच्या जागेवर दोन म्हणजे नको नको जाऊया आणि व्हाईन चटून खाऊया. व्हाईन म्हणजे काय असा जर पोरग्यांनी विचारला तर आताच्या पोरग्यांका काय सांगायचा असो प्रश्न, कारण सांगान काय पोरांका कळायचा नाही आणि दाखवचा तर घरात कोणाच्या शिल्लक नाही. घराचे भाग सुद्धा बदलले, हॉल इलो किचन इलो, पण भितोडी म्हणजे काय, वळय म्हणजे काय, लोटो म्हणजे काय, फडताळ म्हणजे काय, कचऱ्याल म्हणजे काय, हे गोष्टी आताच्या पोरांका सांगून पटाचे दिवस खूप लांब रवले. फक्त शब्दात हे आठवणी रवले आणि हे आठवणी समालोचन कक्षातून सांगण्याचा प्रयत्न. गोलंदाजीत बदल आणि बॉलर संतोष कसवणकर बॉलिंग मार्कवर, आणखी एक वलयांकित नाव, वलयांकित खेळाडू बॉलिंग मार्कवर अभिजितसाठी. पाच षटकांचं खेळ समाप्त आणि धावसंख्या 33 रन्सावर. शेवटच्या षटकात किमान 17 धावसंख्येची गरज असा पेटाऱ्यांचा आवाज येऊन सुरुवात झाली. जे जे फटाके जितके दिले ते आम्ही मोजून दिलेले असत, प्रत्येकानं आजच वाजवचे असत. कोलवर टप्प्याचं चेंडू अभिजित कसवणकर, अभिजितसाठी संतोष कसवणकरचं फक्त एक रन लेग बायच्या स्वरूपात, धावसंख्या 34. जितके पेटारे दिले ते सगळ्यांनी वाजवचे असत. जर कोणाच्या घराकडे वांडराक फटाके वाजले तर समजान जायचा हे फटाके खैले होते ते. 34 धावसंख्या, शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि अभिजित तुझ्याकडसून अपेक्षा असा संतोष कसवणकरच्या पाठीवर दोन तरी पाठभरवळ, दोन तरी लांबलचक षटकार तुझ्याकडसून बघूचे. कोलवर टप्प्याचं चेंडू, यॉर्कर लाईनचं संतोष कसवणकरने चेंडू अडवलो आणि थेट टटक्या पेचून टाकल्यान, वयचे सगळे कूट निकळून टाकल्यान. रनआउटच्या स्वरूपात 5 धक्को, 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 34 रन्सावर. थँक्यू डी जे. डी जे या मालवणी गाणं जा खूप गाजता, 6 कोटी लोकांनी जा गाणं ऐकलं, देवाक काळजी रे ह्या गाण्या थोड्या वेळानं ऐकवता, कारण ह्या गाण्यासाठी खूप मोठी बक्षिसं काल रेडिओ मिरचेची अवॉर्ड जाहीर झाली. उत्कृष्ट संगीतकार वालावलचं सुपुत्र विजय गवंडे, म्युझिक कंपोजरसाठी सुद्धा विजय गवंडेसाठी बक्षीस, उत्कृष्ट गीतकार म्हणून गुरु ठाकूर म्हापणचं सुपुत्र आणि उत्कृष्ट गायक म्हणून अजय गोगावले, 4 पुरस्कार ज्या गाण्याक लाभले त्या मालवणी गाणं देवाक काळजी रे. आणि वालावल गावचा मुख आणखी अभिमानान उल्लेख करताय, कारण वालावल गावचं सुपुत्र आता मालवणी कॉमेंट्री सांगता बादल चौधरी. वालावलीच्या आमच्या प्रत्येक गोष्टीचा आमचा प्रचंड अभिमान, आणि सध्या विजय गवंडेचे दिवस असत. विजय गवंडे संगीतकार म्हणून विशेष नावलौकिक करता, 8 बॅटने मारण्याचा प्रयत्न, अखूट टप्प्याचं चेंडू, 1 रन्स पूर्ण झालो. दुसऱ्या रन्साचं इरादो आणि बघता बघता दुसरा रन सुद्धा पूर्ण. तिसऱ्या रन्साचा प्रयत्न आणि तिसऱ्या रन्साच्या प्रयत्नात एका अभिजितचं बळी देताना भूषण शुभमने दिलो बळी एका अभिजितचं, 2 रन मिळाले, 2 रन्सानिशी धावसंख्या 36 रन्सावर. Thank you.
काळजी रे माझ्या देवा। गाणं खास अभी तुझ्यासाठी होता डाळकर पूर्वी देवी काळजी रे, कारण धावसंख्या खूप कमी झाली पण ज्या देवाच्या आशीर्वादावर तू संघ उतरवलं तो संघ महाअंतिम फेरीत येऊन पोहोचलो। कौतुक करण्यासारखी कामगिरी तुझ्या संघाची, आखो टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, बॅट्समन तर बीट झालो त्यानंतर गोपाळ बाटा सुद्धा बीट झालो, अवांतरच्या स्वरूपात एक रन, बाईच्या स्वरूपात एक रन, धावसंख्या 39 रन्सावर, शेवटच्या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक। बदल तुझ्या भाषेत जरा ती वाटेवरची वाहन जी असतात वाहतुकी अडथळ करतात, तळवड्याचा महोत्सव सुरू असा वाटता, तर कृपा करून जरा सगळ्यातील धावसंख्या तुमका हात जोडून सगळ्या वाहनधारकांका विनंती केली, कृपया सहकार्य करा, गाडी सुरक्षित जागेवर नेऊन लावा। मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन, अंकुश बांबार्डेकरच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो, अंकुश बांबार्डेकरने टिपलेलं सुंदर झेल, अजून या कलाम लागला अंकुशच्या हातात झेल देऊन, धावसंख्या 37 वर स्थिरावली। ऐकूया या तास गाणं परत, पण त्यापूर्वी एक सूचना, रस्त्यावर ज्यांनी ज्यांनी वाहनं लावली 5 मिनिटाच्या आत गाडी काढायची, जो कोण काढूचो नाही त्याका देवचाराची शपथ। आणि सन्माननीय आनंद तांडेल तुळस व्यावसायिक यांच्याकडे 2000 रुपये देणगी आयोजकांसाठी आले, धन्यवाद। शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, आणि काका ह्या गाण्याचं वैशिष्ट्य, जर कोण डिप्रेशन मध्ये अडकलो असत, ज्याच्या मनात आत्महत्येचे विचार असतील त्यांनी ह्या गाणं जरूर ऐकायचा, एक नवीन दिशा जगण्याची देणारा ह्या गाणा, गुरु ठाकूरने लिहिला, विजय गवंडेन संगीत दिला आणि अजय गोगावलेने गायलेला गीत देवा काळजी रे। कधीतरी घराकडे गेल्यानंतर आवर्जून ह्या गाणं ऐका, डिप्रेशन मधून बाहेर पडणारा गाणा आणि सगळ्या शेतकऱ्यांका आणि आत्महत्येपासून परावृत्त करणारा गाणा। शेवटचा चेंडू, धावसंख्या 37, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, गोपाळ बाटा येता चेंडू अडवता, थ्रो करता तोपर्यंत अभिजित दुधे 1 रन्स पूर्ण करता, 6 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त, पहिल्या इनिंगचा खेळ संपलो, फ्रेंडशिप चेन्वन संघ नाणेफेक जिंकलो, पहिलं फिल्डिंगचा निर्णय, निमंत्रण दाळकर पूर्वी देवी संघ। हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राईब करे और बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket.in को सबस्क्राईब करे और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। मनपूर्वक स्वागत, अशोक जी वराडकर साहब आले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। आदरणीय महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजनजी तेलीसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। आदरणीय गावडे साहेब, काही गोष्टी विद्यू लपवून ठेवायच्या असतात, तसं बायका वय सांगत नाहीत, आम्ही सुद्धा वय सांगणार नाही। गावडे साहेबांच्या चेहऱ्यावर बघून तुला वाटतं की विकास हा त्यांचा मुलगा वाटेल की भाऊ, अशी परिस्थिती आहे। गावडे साहेब आमचे यंग अँड डायनॅमिक आहेत, आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000। आदरणीय गावडे साहेब, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे।
हॅपी बर्थडे टू यू. नको आदरणीय गावडे साहेबांचं अभिष्ट चिंतन केलं जातं. साहेबांचं अभिष्ट चिंतन. सामना सुरू करायची विनंती आहे. मैदान मोकळं करा, मैदान मोकळं करा, सहकार्य करा. पंच सामना चालू करतायत. मैदानातील प्रेक्षकांना विनंती आहे, मैदान मोकळं करा. धन्यवाद. हॅलो हॅलो थँक्यू. परत एकदा मैदानाच्या दिशेन महाअंतिम सामनो, दुसऱ्या इनिंगची सुरुवात. आणि परत एकदा फ्रेंडशिप चेनवण संघाक 39 रन्सचा पाठलाग. 39 रन्सचा पाठलाग कसं करता फ्रेंडशिप चेनवण संघ बघूया. दाळकर पूर्वी देवी संघासमोर आणि महाराष्ट्रातील आणि देशभरातील नावाजलेली गोलंदाजांची फळी आज दाळकर पूर्वी देवी संघाकडसून. संदेश पार्टे, अभिजीत दुधे, असे एकापेक्षा एक नावाजलेले बॉलर. सुलतान खान आणि शुभम असे चार नावाजलेले गोलंदाज. क्षेत्ररक्षणासाठी राहू नये, कृपा करून बाहेर यावं. संदेश पार्टे वैयक्तिक पहिला षटक घेऊन पहिलोच चेंडू गोपाळ भटाचा पॉइंटच्या कपड्यावरसून चतुसीमा ओलांडून चेंडू आकांड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. सुलतान खानचा स्वागत गोपाळ भटान केला ह्या चौकारानिशी. सुंदर चौकार ज्या चौकारासाठी गोपाळ भटा ओळखलो जाता तो चौकार पहिल्याच चेंडूवर एक बारीकसा थापाट संदेशच्या पाठीवर. पहिलो चेंडू समाप्त धावसंख्या 4 रन्सवर सुलतान बॉलिंग मार्कवर. सुलतानचा स्वागत या चौकारानिशी. अजून एक पटको पॉइंटच्या कपड्यावरसून परत एकदा आकांड्याच्या दिशेने चेंडू पडल्यानंतर स्पीड घेणार नाही. एक रन्स पूर्ण झालो, दुसरं रन सुद्धा अगदी बघता बघता सहज पूर्ण. गोपाळ भटा काहीतरी वेगळं इरादो घेऊन, कारण ह्यापूर्वीच्या सामन्यात बघितलं सुलतानचं गोलंदाजीचं टप्प उजव्याशीच्या बाहेर, आणि ह्या वेळा गोपाळ भटाची रणनीती सुद्धा काहीतरी वेगळा ठरवल्यासारखी. चार क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, पाच क्षेत्ररक्षक, एक पॉईंट क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर कव्हर क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड ऑफ क्षेत्ररक्षक, असे क्षेत्ररक्षक, आणि त्यामुळेच गोपाळ भटा वारंवार पॉईंटच्या कपड्यावरसून चेंडू तटवण्याच्या प्रयत्नात. तिसरो चेंडू मेडन, धावसंख्या स्थिरावली 6 रन्सावर, 39 रन्सचा पाठलाग. ह्यापूर्वीच्या सामन्यात सुद्धा 39 रन्सचा पाठलाग फ्रेंडशिप चेनवण संघान बरेच चेंडू शिल्लक ठेवून केलेलो.
सुंदर फटको गोपाळ भटाचो मिड ऑफ क्षेत्ररक्षकाक चकवून चेंडू, पण सुंदर बॅकअप परत एकदा दुसऱ्या म्हणजे अभिजित दुधेचो, दोन धाव पूर्ण, जो चेंडू मेडन गेलो असतो असो चेंडू दोन पायाच्या मत्सून चेंडू संदेश पार्टेच्या, दोन धावेनिशी धावसंख्या 8 रन्सावर 39 रन्सचा पाठलाग, अखूट टप्प्याचा चेंडू, चेंडू रवलो मेडन, पाचवा चेंडू झालो समाप्त आणि धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर 39 रन्सचा पाठलाग। सुलतान आपल्या थोड्याशा महागड्या षटकाची सांगता करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर गोपाळ भट्टासाठी, सुंदर चेंडू बचावात्मक पावित्र्यात खेळून काढण्याचा गोपाळ भट्टाचा प्रयत्न सफल। म्हणजे क्रिकेटमध्ये जर आपण बघतो चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर प्रहार करायचो, हीच रणनीती आपल्या आजा पंजांनी खूप वर्षापूर्वी सांगून ठेवली, त्याकाच म्हटला जाता मऊ थय खोव आणि कठीण थय देव। बॅट्समन 40 पॉवर प्ले, म्हणजे ह्या ओव्हरीत सुद्धा मोठे फटके बघूक मिळतील। बॉलिंग मार्कवर संदेश पार्टे, वन मॅन आर्मी ज्याका म्हटला जाता, एकट्याच्या जोरावर कित्येक सामने संदेश पार्टेने आपल्या संघाक जिंकवून दिले, कित्येक स्पर्धा ज्यांनी गाजवले, अनेक हॅट्रिक ज्यांनी आपल्या नावावर केली, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीराच्या कित्येक चषकतेच्या घरातल्या कपाटांचे भिंती सजवतात असो संदेश पार्टे बॉलिंग मार्कवर। पहिल्या ओव्हरीत 8 रन आणि उरलेल्या 5 ओव्हरीत अजून 31 रन्सची गरज, 30 बॉल शिल्लक, 31 रन्सची गरज आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने जॉनी फर्नांडिस, जॉनी फर्नांडिस आणि गोपाळ भट्टा ह्या जोडीने आजपर्यंत कित्येक स्पर्धा आपल्या संघाक जिंकवून दिले। जॉनी जॉनी येस भट्टा टेकिंग सिंगल येस भट्ट, आणि बॅट्समन 24 पॉवर प्लेचा ह्या फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक डीप पॉइंट, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि वेगवान चेंडू घेऊन संदेश पार्टे बॉलिंग मार्कवर। तीच सांगाचा चोर तर देव देता आणि निरांकार पाठ घेता, कारण गोपाळ भट्टाचो झेल सोडणा म्हणजे त्याचे परिणाम काय असतील ते येणारो काळ सांगतलो। 39 रन्सचा पाठलाग, गोपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेने, जॉनी नॉन स्ट्रायकर एंडवर आणि संघाची धावसंख्या 11 रन्सावर। परत एकदा संदेश पार्टे, पुढचो चेंडू गोपाळ भट्टासाठी, आखूट टप्प्याचा चेंडू कवर्स आणि मिड ऑफच्या कपड्यावरसून, नक्कीच 2 रन्स तर बघूक मिळतील। संदेश पार्टेच्या गोलंदाजीवर मारलेलो फटको ज्याच्यावर अभिजित दुधेचा क्षेत्ररक्षण, 2 रन्सांनीशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 13 रन्सावर। आणि ह्यापूर्वीच्या सामन्यात आपण बघितलेली संदेश पार्टे अभिजित दुधे शुभमची सुंदर वेगवान गोलंदाजी, पण ह्या सामन्यात गोपाळ भट्टाने ह्या गोलंदाजाचं पुरेपूर अभ्यास केलो आणि ह्यो अभ्यास केल्यानंतर गोपाळ भट्टाची अभ्यासपूर्ण फलंदाजी बघूक मिळाली। दुसऱ्या षटकात धावसंख्या 13 रन्सावर, सुंदर सुरुवात फ्रेंडशिप चेन्वण संघाची, मोठो फटको मारण्याचा इरादो, खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने, शुभम चेंडूवर येता फील्ड करता थ्रो करता 1 रन अगदी सहज पूर्ण झालो, 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 14 रन्सावर। दुसऱ्या षटकात अतिशय सुंदर सुरुवात, दुसऱ्या बाजून जॉनी फर्नांडिस वारंवार वागताना दिसता, मधी मधी बसताना दिसता, रन काढता गोपाळ भट्टा पण दुसऱ्या बाजूक दमलेलो असा तो जॉनी, कारण रनिंग बिटवीन द विकेट अगदी सुंदर आणि सगळेच धावा जवळपास एक चौकार सोडलं तर सगळे रन धावान पूर्ण केलेले, 14 धावसंख्या जॉनीसाठी। हो चेंडू लेट कट करण्याचा जॉनीचा प्रयत्न हुकलो, बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क नाही, जॉनी फर्नांडिस लेट कट करण्यासाठी ह्यो अगदी चुकीचा चेंडू निवडलो, कारण टप्पो पडल्यानंतर चेंडू अगदी वेगान ट्रॅव्हल करता विकेट किपरच्या दिशेने आणि अशा चेंडूवर लेट कट करणं थोडासा कठीण काम। मात्र सुंदर चेंडू बचावात्मक पावित्र्यात खेळात काढल्या, रनआउटची संधी आणि जॉनीच्या नावाचा कलाम लागला, जॉनी फर्नांडिस बऱ्यापैकी धाव दिलो, काही इंचान बाकी राहिलो, मालवणीत सांगायचा जर झाला तर गाव फिरा निलो आणि हुमऱ्या कप्तान मेलो।
मोठो फटको मनोज नार्वेकरचो, फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलो आणि परत एकदा त्या ठिकाणी जेल सुटलो। सचिन गायकवाड कडसून सुटलेलो हे दुसरं झेल असतेलो, दोन रन्स मिळाले, झेल सुटलो तो सुटलो, दोन रन्स गेले म्हणजे बैल गेलो तो गेलो, जाताना कासरो सुद्धा घेऊन गेलो। दोन रन्सांनीशी धावसंख्येत बदल, धावसंख्या 16 रन्सावर 39 रन्सचा पाठलाग। खेळाच्या नियमांचा उपयोग कशासाठी होयो ती गोष्ट मैदानावर कळाली। फक्त 12 खेळाडू पाणी घेऊन जाऊचो असा, प्रेक्षकांनी कृपा करून तिथं फक्त 12 खेळाडूंनाच पाणी घेऊन जाऊचो असा लक्षात ठेवा। आणि आता तुम्ही वाचलात, कारण दोनही संघांची प्लेइंग 11ची लिस्टच इलेली नाही होती। जर ही लिस्ट इली असती तर चेन्वण संघाक ह्यो तोटो झालो असतो। ह्याच्या पुढे प्रत्येक नियमाचा आपण जरूर अभ्यास करूचो। सुंदर चेंडू, चेंडू राहिलो मेडन, विकेट किपरने उरलेला काम पूर्ण केला आणि अभिजित दुधे आता आपल्या नावारूपात साजेशी गोलंदाजी। धावसंख्या 16 रन्सावर 39 रन्सचा पाठलाग, तिसरा षटक प्रगतीपथावर आणि अभिजित बॉलिंग मार्कवर 39 रन्सचा पाठलाग आणि फ्रेंडशिप चेन्वण संघ ह्या 39 रन्सच्या पाठलागात आतापर्यंत गोपाळ भटाची सुरेख कामगिरी, या कलाम लागला अण्णा नायकाच्या भाषेत जॉनी फर्नांडिसचा। कारण जो उडालो पण अभिजितच्या कपड्यावरसून चेंडू गेलो। धावसंख्या 17 रन्सावर, 17 धावसंख्या। त्या दिवशी आपण आयपीएल मध्ये बघितला अँड्रू रसेलची कामगिरी, पहिल्या 4 बॉलात 1 रन आणि पुढच्या 9 बॉलात 47 रन। म्हणजे सचिन जर क्रिकेटचं देव असत तर अँड्रू रसेल क्रिकेटचं राक्षस होणं हरकत नाही। आणि असं म्हटलं जातं काळे शक्ती रात्रीच्या काळोखात आणखी प्रबळ होतात। अँड्रू रसेलची कामगिरी जी बघितली ना, खरोखर कमालीची कामगिरी, आणि तशीच कामगिरी आज फ्रेंडशिप चेन्वण संघासाठी करूची लागतली। अभिजित बॉलिंग मार्कवर, गोपाळ स्ट्रायकर यांच्या दिशेन स्लो रन प्रकारचा चेंडू, हलकेच ड्राईव्ह केल्यान कव्हरच्या दिशेन। संदेश पार्टे येतात फील्ड करता 1 रन्स। ड्राईव्ह करणं ह्याका मालवणीत पेलून देणं म्हटलं जातं। प्रत्येक फटको, प्रत्येक चेंडू ह्याका मालवणीत वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केला जाता। पेलून दिलेलो शॉट ज्याका ड्राईव्ह म्हटलं जाता। 1 रन्स मिळालो धावसंख्या 1 रन्सानिशी 18 रन्सावर 39 रन्सचा पाठलाग, तिसरा षटक प्रगतीपथावर। 4 चेंडूंचा खेळ संपलो, ह्या ओव्हरीतले अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी। विकी आज खुश दिसता, खरोखरच विकी आज जो वाढदिवस तुझ्या वडिलांचा साजरो झालो आणि जो संघ निवडलास, काहीतरी टिप्स असले तर विराट कोहलीक नक्कीच तू देऊचे। धावसंख्या 18 रन्सावर मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क इलो नाही, लेग बायच्या स्वरूपात 1 रन। रन्स महत्वाचे क्रिकेटमध्ये, कशा प्रकारे इले ते काय महत्वाचे नाही। मग ते आंधळ्याचा हात बुडकुल्यार काय होईना, पण रन्स महत्वाचे। 1 रन्स लेग बायच्या स्वरूपात, धावसंख्या 19 रन्सावर आणि ह्या ओव्हरीची सांगता करणारो चेंडू, भैरवी घालणारो चेंडू, समाप्ती करणारो चेंडू घेऊन नगर एक्सप्रेस अभिजित दुधे बॉलिंग मार्कवर 19 धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात। आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू रवलो मेडन, स्विच हिट मालवणीत संघाचा जर झाला तर मराच्या ढोराक चराचे वडी। चेंडू रवलो मेडन, धावसंख्या 19 वर स्थिरावली आणि खै थांबाचा खै बोलाचा ह्याचा सुद्धा एक गणित असता। जर योग्य जागी थांबला नाही तर कसे गैरसमज होतात। पनवेलच्या एसटी स्टँडवर कोणतरी जोर जोरात आरडा होतो, मुंबईची पळून इली, मुंबईची पळून इली, मुंबईची पळून इली। बरेच जण बघू गेले कोण पळून इली, गेले तेव्हा कळले एसटी इलेली मुंबई चिपळून। 3 ओव्हरींचा खेळ थांबलो आणि डीजे तुझ्याकडसून गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर असत। धावसंख्या 19 रन्सावर, आले 10:30 ची मालिका, ह्या रात्रीचा खेळ चालेवाल्यांचं सुद्धा एक वेगळंच जोक होतो। जी टी व्ही वाल्यांनी केलेला जोक होतो, 13 जानेवारी जाहिरात केल्याने 13 जानेवारी बघा
विक्रांत सर आणि ईशाचा लग्न आणि लगेच जाहिरात होती 14 जानेवारी उद्यापासून 10:30 काय रात्रीचा खेळ चाले. माका कळना नाही तुम्ही हसलात कित्या. हसलात म्हणजे तुमच्या मनात पाप आणि मनात पाप ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होतीत आपोआप. ह्या म्हणीनंतर एक गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर माका म्हणाले हे भूषण नको बादलजी लग्न झालं आपलं 39 धावसंख्या ह्या म्हणीवर माका डॉक्टर म्हणाले ह्या म्हणीवर आक्षेप असा. नाही नाही आक्षेपाचा विषय नाही आपलं लग्न झालं का नाही एवढाच सांगा फक्त. काय झालो दुसरं रन सुद्धा बघूक मिळालो नाही अजून जाऊ नाही जाऊ झालं. अरे बापरे मग तुमका खोटा बोलायची का अजिबात संधी नाही. 2 रन्सांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 21 रन्सावर पण पोरा होती आपोआप. ह्या म्हणीवर एक गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणाले आक्षेप असा या म्हणीवर जर पोरा आपोआप झाली तर आम्ही करायचा काय. एकवीस धावसंख्या 39 रनचा तो पाठला गोपाळ भटाचो मोठो फटको पण सुंदर क्षेत्ररक्षण. एवढो मोठो फटको बघून वाटलेला चेंडू चौकार जातलो पण लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. लाखाशिवाय बात नाही वडापावशिवाय खात नाही चेंडू रवलो मेडन. धावसंख्या 19 वर थांबली. आखूड टप्प्याचा चेंडू मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मधी आणि 2 क्षेत्ररक्षकांचा चकून चेंडू गेलो आकांड्याच्या पहिल्या आडी. परत एकदा सुटलेलो झेल झेल सुटलो तो सुटलो चेंडू चौकार म्हणजे बैल गेलो तो गेलो जाताना 9 हाताचा कासरो घेऊन गेलो. गोपाळ भटाचो झेल परत त्या जागेवर सुटलो म्हणजे काय असा त्या जागेत काहीतरी नड असा की काय की गोपाळ भटाचो आज येळ बरो असा कारण येळ बरो त्याचो खेळ बरो. दुसरा झेल गोपाळ विचारू हरकत नाही मॅच झाल्यानंतर कोणाचा तोंड बघून गोपाळ आज कोणाचा तोंड बघून इलो विचारू खरोखरच हरकत नाही कारण आज अमरत्वाचा वरदान घेऊन गोपाळ इलो. दुसरा झेल गोपाळचा सुटलो आणि धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर 14 रन्साची गरज. 15 बॉल आणि 14 रन्साची गरज. बॉलिंग मार्कवर संदेश पार्टे आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने गोपाळ भटा. गोपाळ भटा आज अतिशय सुंदर कामगिरी. बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वाभिमान चषक फ्रेंडशिप चेनवण संघान जिंकलो 1 लाखाचो. SV ट्रॉफी बांद्याची जिंकली फ्रेंडशिप चेनवण संघान 1 लाखाची आणि त्यानंतर ह्या 1 लाखाच्या स्पर्धेत महाअंतिम सामन्यात सुरेख कामगिरी. सुलतान खान बॉलिंग मार्कवर स्क्रीनवर सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या जागेवर. 1 रन्स 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 रन्सावर. संदेश पार्टे अतिशय निराश कारण गोपाळ भटाचो झेल सुटल्यानंतर काय होता ह्या माहिती असल्यानंतर सुद्धा परत झेल सुटलो. 2 खेळाडू त्या झेलच्या खाली होते पण दोघांनीही झेल सोडलो. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न चेंडू रवलो मेडन आणि काका 2 खेळाडू किंवा 3 खेळाडू मेळून जेव्हा झेल सोडतात तेव्हा त्याच्यासाठी म्हण असा दोघांची शेती आणि सगळ्यांनी मेळून केली माती. मनोज नार्वेकर सुन अपेक्षा चौकार षटकारांची पण तोच मनोज नार्वेकर वलवताना दिसता भाते मारताना दिसता. आखूड टप्प्याचा चेंडू लांब लचक फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आकांड्याच्या पहिल्या आडी. झेल सुटलो आणि परत एकदा चेंडू आकांड्याच्या पार. परत एकदा बैल गेलो तो गेलो आणि जाताना गव्हाणी सुद्धा वडून घेऊन गेलो. सात रन्साची गरज. चेनवण संघाचा 12वा खेळाडू आपा नाईक मैदानावर दिसता. स्वतः एक दशावतार कंपनीचो मालक असा दशावतार कंपनीत काम सुद्धा करणारो आपा देवेंद्र नाईक यांचो छोटो बंधुराज. आणि आज देवेंद्र नाईक वालावलमध्ये दशावतार नाटक असा त्यामुळे ते वालावलमध्ये थांबले आणि त्यांचे बंधुराज आज संघाबरोबर थांबले. आप्पा नाईक जरा कॅमेऱ्याच्या दिशेने हात उंचावून दाखवचे असत. फ्रेंडशिप चेनवण संघाचे सहमालक आप्पा नाईक मैदानावर पाणी घेऊन जाताना. पाणी पाजणं खूप महत्वाचं असतं. नाथानी तर गाडवाक सुद्धा पाणी पाजला आणि एका सामन्यात महेंद्रसिंग धोनीन सचिन तेंडुलकरला पाणी दिलेला 12व्या खेळाडूच्या रूपात. सामन्याची औपचारिकता बाकी. 7 रन्साची गरज. गोपाळ भटा स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि अभिजित दुधे एक चमत्कार करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर.
क्रिकेट हे असो खेळ काहीही होऊ शकता. बाबा परब मित्र मंडळाच्या स्पर्धेत आपण बघितला शेवटच्या ओव्हरीत जेडीन फक्त 6 रन्सची मॅच काढली आणि ह्या मैदानावर तो चमत्कार करण्याच्या इराद्यान नगर एक्सप्रेस अभिजित दुधे बॉलिंग मार्कवर 12 बॉल आणि 7 रन्सची गरज. कोलवा टप्प्याचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने फक्त 1 रन्स. 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या तिरियेचो डबल गेम 33 रन्सावर. प्रेक्षकांनी कृपा करून बाहेर राहायचं, सहकार्य करायचं, प्रेक्षकांनी कृपा करून मैदानात यायचं नाहीये. आणि आज गोपाळ भटान अक्षरशः मुघड्यान रेस काढू घेतलो. मुघड्यान रेस काढणं म्हणजे काय असतं ह्याच्यासाठी मुघड म्हणजे काय ह्या आधी माहिती व्हाया आणि रेस म्हणजे काय ह्या सुद्धा माहिती व्हाया. पण गोपाळने आज सगळ्यांच्या कुळीत झेजरूक घेतले, फाव कुटूक घेतले. अक्षरशः आग खाणं आणि इंगळे ओकणं म्हणजे काय असतं या फलंदाजीत गोपाळने दाखवला. मनोज नार्वेकर क्लीन बॉल तटक्या पेचून टाकले. मनोज नार्वेकरचा अभिजित दुधेन खटक्यार बॉट आणि जागेर पलटी. संपूर्ण स्पर्धेत अगदी सुंदर स्पर्धा तुम्ही सगळ्यांनी अनुभवल्या. सगळ्या प्रेक्षकांचे समालोचन कक्षाकडून, माझ्याकडून, साथी समालोचक भूषण नायकाकडसून, काका सावंतांकडसून, स्कोरर सोनम चव्हाण, यूट्यूब गौरव सावंत, डीजे दीपक साऊंडचे मसूरकर, पंच किशोर भगत, उत्तम मोठे, सतीश डोंगरे यांच्या साथीन तळवडे ग्रामस्थ आयोजित स्वयंभू चषक क्रिकेट स्पर्धेच्या सगळ्या आयोजन समितीकडसून सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. परतीचो प्रवास सुखरूप करा, पण तत्पूर्वी शेवटच्या चेंडूपर्यंत सामनो मात्र नक्की बघा. 6 रन्सची गरज आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय घाटबळ. युट्यूब पुरस्कर्ते विकास गावडे आणि विद्याधर परब तुमचे सुद्धा खूप खूप आभार. अभिजित बॉलिंग मार्कवर 6 रन्सची गरज. सुंदर चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न, पण अक्षयाक जोपर्यंत चेंडू कळतलो त्याच्या आधी चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन थांबलेलो. हलक्यासा अपील होता, पण ह्या अपील कदाचित अंपायरवर दबाव टाकण्यासाठी असात. वगीच त्याका देव बघित, वगीच केलेला अपील, पण अंपायर सुद्धा 12 जिल्ह्याचा पाणी पिलेले अंपायर. उत्तम मोठे आणि किशोर भगत ह्या दोन खेळाडूंबद्दल जितक्या बोलाचा तितक्या थोडा. आणि कधीतरी असा वाटतं की फक्त खेळ सोडून ह्या खेळाडूंबद्दल बोलण्यासाठी आमका बोलावचा. एक दिवस कमी पडात इतके गुणवान खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून टेनिस आणि लेदर क्रिकेटवर आम्ही बघितले आणि त्यांना साथ मिळाली गोवा राज्यातल्या सुद्धा अनेक नामवंत खेळाडूंची. अभिजित परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अक्षय घाटवळसाठी 6 रन्सची गरज. मात्र वेगवान चेंडू अक्षय घाटवळ, पहिलो चेंडू बघल्यान, दुसरो चेंडू वलवल्यान, सलग दुसरो चेंडू मेडन. अक्षय घाटवळ फक्त वलवता. अक्षय घाटवळने मारलेले भाते मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा ह्याचो जसो उपयोग नसता तसो क्रिकेटच्या मैदानावर वलवण्याचा उपयोग नसता. अक्षय घाटवळ तुका बॅटवर चेंडू घेऊचो, आज स्ट्राईक रोटेट करूच्या, अजून 6 रन्सची गरज आणि तुझ्यासाठी शिल्लक चेंडू फक्त 8. 8 बॉल आणि 6 रन्स कोणत्याही क्षणी सामनो घशात येऊन अडकाक शकता. प्रत्येक चेंडूवर रन्स घेण्याची गरज अक्षय घाटवळाक. मोठो फटको अक्षय घाटवळचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वळ्यात येऊन चेंडू पडलो. अक्षय घाटवळची खेळी झाली समाप्त. 5 झेल सुटल्यानंतर पहिलो झेल तो सुद्धा ऐनमोक्याच्या वेळी अक्षय घाटवळच्या नावाचा लागला कलाम आणि धावसंख्या स्थिरावली ती 33 रन्सावर. काका निवडणुकीचे दिवस इले आहेत काका, पण माका वाटतं पुऱ्या भारतात 3 पार्टी असायचे. बऱ्याच जणांका पटाचा नाही, पण माका मनापासून वाटतं 3 पार्टी असायचे.
एक बुधवारी एक शुक्रवारी आणि रविवारी तर कंपल्सरी असायची. नक्की बादल, सध्या मात्र व्यासपीठावर बघशील तर बरेच पार्टींचे बरेच जण असत, त्याच्यामुळे तू तीनच पार्टी म्हटल्यावर बराच जण का प्रश्न पडलो, दोन की त्या नको मग दोनच असतात हे राजकीय भाष्य तर अगदी नवताच, कारण आचारसंहिता चालू असा, मोठमोठे नेते व्यासपीठावर असत आणि मला माहिती असा आचारसंहितेचं महत्व काय असतं, आचारसंहितेत जामीन सुद्धा होणार नाही, त्यामुळे जपान बोलायचं असतं. नेत्यांनी काय आश्वासनं दिवची नसतं, तू का मला बोला काय प्रॉब्लेम नाही. 33 धावसंख्या 6 रन्सची गरज आणि बघूया जा आश्वासन आमका टीमच्या स्पॉन्सरने दिला, विकीने दिला, तर आश्वासन पूर्ण होता काय. 6 रन्सची गरज, गोपाळ बटा स्ट्रायकर यांच्या दिशेने 7 बॉल आणि अजून 6 रन्स. सुंदर चेंडू हलक्या हातान गोपाळने खेळान काढलो, एक रन्सान स्ट्राईक रोटेट केली, धावसंख्या 34 रन्सावर. मगाशी रोहित स्पोर्ट संघाची जशी धावसंख्या 55 रन्सावर रुतलली, तशी फ्रेंडशिप चेन्वण संघ 33 रन्सावर बरंच काळ रेंगाळलो. 34वी धाव आणि ह्यानंतर उरलेल्या 6 बॉलात 5 रन्साची गरज. काका सामनो शेवटच्या षटकापर्यंत इलो, जाता जाता एकच गोष्ट सगळ्यांका सांगण्यासारखी, जा काय आपण रोज अन्न खातो, दुपारचा म्हणा रात्रीचा म्हणा, आता शेतकऱ्यांच्या जोरावर असता, शेतकऱ्यांसाठी खूप जरी काय तुमका नाही करूक जमला तरी एक गोष्ट आवर्जून करा, रस्त्यावर जर एखादो शेतकरी काय विकूक बसलेला असा तर बार्गेनिंग करण्याच्या आधी त्याच्याकडचो माल घ्या. मॉलमध्ये 300 रुपयाचा टी शर्ट ब्रँड लागल्यानंतर 900 रुपये घेतो, मग शेतकऱ्याचा माल आपण बार्गेनिंग करून घेतो. गाड्या काढायच्या आहेत, कृपा करून रहदारीला अडथळा करू नका, ते अडकलेत का बघा. 6 बॉल 5 रन करा, 6 बॉल आणि 5 रन्सची गरज. बॉलिंग मार्कवर शुभम आणि स्ट्रायकरांच्या दिशेने गोपाळ बटा. सामनो सुपर ओव्हरमध्ये जाईत की काय अशी एक शंका मनात येऊ लागली. गोपाळ बटा स्ट्रायकरांच्या दिशेने, नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने रोहन साळगावकर. बादल, बादेवाडी प्रीमियर लीग पहिली स्पर्धा तेवढ्यात झाली संदीप जांगचेकरांच्या नेतृत्वाखाली. शेवटचे तीनही सामने जवळपास सुपर ओव्हरचे होते आणि त्याच्यासारखं अतिशय सुरेख एंडिंग कुठच्या स्पर्धेचं बघायला मिळत नाही विशेष. 6 बॉल शिल्लक, 5 रन्साची गरज आणि गोपाळ बटाचो लांबलाचा फटको, आकांड्याच्या पहिलाडी अब्दागिराच्या पहिलाडी पाल भर वर आणि या षटकारानिशी गोपाळ बटान सामने संपवलो आणि ह्या चषकाचो मानकरी ठरलो, स्वयंभू चषकाचो. अभिनंदन गोपाळ बटा, अभिनंदन फ्रेंडशिप चेअरमन ओमकार सावंत. तुमका सूचना, ओमकार सावंत कॅमेरा घेऊन समालोचन कक्षाच्या समोर प्रेझेंटेशन साठी. स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या संघांचे मनपूर्वक आभार, समालोचनाची संधी दिल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आभार मानतोय. थांबतोय, रजा घेतोय, जय हिंद जय मालवणी. लगेचच आपण बक्षीस देतो. कृपा करून हुसेनजी व्यासपीठावर या, बोल प्लीज कम ऑन स्टेज.